महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत आमटीमध्ये शक्यतो आपण तूर, मूग किंवा मसूरच्या डाळीचाच जास्त वापर करतो. पण गावाकडे आजही एका खास डाळीचा उपयोग करून एक खास आमटी तयार केली जाते. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आणि चवीला अतिशय रुचकर मटकीच्या डाळीची आमटी. अतिशय खमंग, चवदार आणि तब्येतीसाठी तितकी चांगली अशी ही आमटी गावाकडे हिवाळ्याच्या दिवसात हमखास बनवली जाते. चला मग आपणही बनवूया मटकीच्या डाळीची आमटी. त्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी मटकीची डाळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा घाटी मसाला, 3 चमचे दाण्याचा कोट, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, ताजी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम लोखंडी तव्यात थोडंसं तेल तापवा व त्यात मटकीची डाळ भाजून घ्या. मटकीच्या डाळीचा रंग बदलेपर्यंत छान खरपूस अशी ही डाळ भाजा. आता भाजलेली ही डाळ खलबत्त्यात घ्या व ठेचून या डाळीची भरड तयार करून घ्या. यानंतर कढईत किंवा पॅनमध्ये तेल तापवा. तापलेल्या तेलात हिंगाची फोडणी करा. वरून यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की मग या तेलात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. लसणाच्या पाकळ्या छान सोनेरी झाल्या की मग यात घाटी मसाला घाला व वरून गरम पाणी घाला. आता यात चिरलेली कोथिंबीर घाला व डाळीची भरड घाला. मसाल्यात डाळ पूर्णपणे एकजीव करा. आता यात हळद व दाण्याचा कूट घाला. या आमटीचा रंग काळपट असल्यामुळे हळद आपण तेलात न घालता वरून घालणार आहोत. सर्वात शेवटी या आमटीत चवीपुरतं मीठ घाला आणि गरम पाणी घालून डाळ एकजीव करून घ्या. गरम पाण्याने मटकीची डाळ लवकर शिजते, त्यामुळे आपण या आमटीसाठी गरम पाणीच वापरणार आहोत. आता झाकण घालून ही आमटी शिजू द्या. साधारणतः 5 ते 7 मिनिटात डाळ शिजली आहे की नाही हे तपासून पहा. व डाळ शिजली असेल तर समजा तयार झाली मटकीच्या डाळीची आमटी. पण ही मटकीच्या डाळीची आमटी अजूनही खाण्यासाठी तयार झालेली नाही, कारण पारंपरिक पद्धतीने ही आमटी ज्वारीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते. त्यामुळे गरम गरम ज्वारीची भाकरी आणि ठेचलेल्या कांद्यासोबतच आस्वाद घ्या या गावरान आमटीचा.